आशीर्वाद विमा सेवा केंद्र ओढेरा बाग यांच्या वतीनं सिद्धनाथ व माता जोगेश्वरी या यात्रेनिमित्त उपस्थित राहणाऱ्या सर्व भाविकांचं हार्दिक हार्दिक स्वागत, तसेच त्यांना यात्रेनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी चेतन सावंत, वज्रधारी न्यूजमध्ये आपलं स्वागत. उद्या तुळशी विवाह आहे आणि तुळशी विवाहानंतर जशी लग्न सराई सुरू होते त्याचप्रमाणे गावोगावच्या यात्रा देखील सुरुवात होते किंवा तिथून शुभारंभ होतो गावोगावच्या यात्रांना. आणि याचाच एक भाग म्हणजे वज्रधारी न्यूज तुमच्या सर्वांसाठी घेऊन येत आहे आपली गाव आपली यात्रा. ह्या कार्यक्रमामध्ये आपण तुम्हा सर्वांना ज्या गावोगावच्या यात्रा आहेत आणि या यात्रेतलं वेगळेपण, ह्या यात्रेतल्या ज्या परंपरा आहेत, जी वेगवेगळ्या गोष्टी आहेत, हे तुमच्यासमोर घेऊन येण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर आता आपण जाणून घेणार आहोत की यात्रेची जी पूर्वतयारी असते किंवा लोकांची जी लगबग असते ह्या सगळ्या गोष्टी आपण टिपणार आहोत आपल्या वज्रधारीच्या कॅमेऱ्यामध्ये. या मंदिराचे पुजारी आता आपल्यासोबत उपस्थित आहे. नेमकं यात्रेचं स्वरूप कसं असतं? ह्या आमच्या वडीरायबाग गावची यात्रा, इथलं आमचं मूळचं गावचं देवस्थान श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी, आमच्या दीपावलीच्या पाडव्याला ते घटस्थापना होते. दीपावलीच्या पाडव्यापासून सलग 12 दिवस सकाळ संध्याकाळ 2 टाईम आरती, सकाळचा महाअभिषेक, संध्याकाळची आरती, म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर दीपावलीच्या पाडव्यापासूनच आमच्या गावाच्या यात्रेची लगबग चालू होती. त्याच्यानंतर तुळशी विवाहाच्या दिवशी ज्या सर्व गावातील घरोघरी सर्व स्त्रियांचं नवरत्न 12 दिवसाचं असतं, त्या तुळशी विवाहा दिवशी घटस्थापना केलेले पाडव्याचे देव उठतात. त्या दिवशी आमच्या सिद्धनाथाचा हरिजागर असतो. त्यावेळी गावातील सर्व स्त्रिया ज्या नवरत्न केलेल्या आहेत त्या सर्व संध्याकाळी देवाला पूजेसाठी येतात. व तुळशी विवाहाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे बारती दिवशी रथोत्सव मोठा असतो श्री सिद्धनाथाचा. तो रथोत्सव संध्याकाळी 11 वाजता आमच्या गावचा रथ हलतो. अशाप्रमाणे आमच्या गावची यात्रा आहे. आता आपण वडीरायबागमधल्या सिद्धनाथ हेअर सलून या सलूनच्या दुकानामध्ये आलेलो आहोत. तुम्ही माझ्या मागे पाहू शकताय, म्हणजे यात्रेची जी तयारी आहे ही फक्त घराघरांमध्ये दिसत नाही तर इथल्या दुकानांमध्ये देखील दिसते. इथं तुम्ही पाहू शकताय मंगला बनसोडे यांचा सुप्रसिद्ध असा तमाशा देखील या ठिकाणी होणार आहे. तर याची जाहिरातीचे अनोखे फंडे म्हणजे या ठिकाणी गावातील किंवा पंचक्रोशीतील लोक येत असतात तर त्यांच्यापर्यंत ही जाहिरात व्हावी यासाठी ही त्यांनी केलेली सोय आहे. तर आपण इथे त्यांनाच विचारूया की कसं वातावरण असतं यात्रेला. यात्रानिमित्त सर्व लोक आनंदी असतात हे आणि भाविक भक्त मुंबईवरून गावातील सर्व राहायला गेलेले येतात इकडं. यात्रेला फुल गर्दी असते एकदम. रविवारी रथ आहे, भाविक येतात, गर्दी देखील प्रचंड मोठ्या प्रमाणावर असते. परंतु आम्ही आल्यापासून बघतोय की इथे पूर्णपणे गर्दी आणि वेटिंगला देखील खूप लोक थांबले आणि हे दिवस रात्र सुरू होतं असतं. तर तुम्हाला यात्रेत सहभागी होता येतं का किंवा वेळ देता येतो का? हा, वेळ देतो आम्ही, पण संध्याकाळी 9:30 रथादिवशी आम्ही बंद ठेवतो सलून आणि ज्या दिवशी तमाशाचा कार्यक्रम असतो त्यावेळी 9:30-10 बंद करून ठेवतो आम्ही आणि मग यात्रेत इंटरेस्ट घेतो आम्ही. पण गर्दीमुळे जास्त इंटरेस्ट घेता येत नाही, इथं गिराईक हँडल करायला लागतील पूर्णपणे. यात्रेत व्यवसाय वाढत असेल? हो, यात्रेत भरपूर व्यवसाय वाढतो, काय विचार नाही.
वडी रायबागच्या भाविकांमध्ये ज्याप्रमाणे यात्रेला यात्रेनिमित्त उत्साह असतो त्याचप्रमाणे हे गाव लोकनाट्याची परंपरा जोपासणारं असं गाव आहे. यात्रेनिमित्त ह्या गावामध्ये दोन तमाशा भरतात आणि जे तमाशा रसिक आहेत त्यांच्यासाठी ही मोठी पर्वणी असते. तर आता आपण ह्या गावातील जे सरपंच आहेत त्यांच्याशी यात्रेनिमित्त किंवा यात्रेच्या आयोजनाबद्दल बोलणार आहोत. सरपंच साहेब, यात्रेचं नेमकं आयोजन कसं कसं असतंय? नेहमीप्रमाणे म्हणजे सालाबादप्रमाणे दिवाळीच्या पाडव्याला गावामध्ये श्री सिद्धनाथाचे घट बसतात. त्या दिवसापासून तुळशीबारच्या लग्न असतात त्या दिवसापर्यंत घट म्हणजे त्या दिवशी घट उठतात आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी आमचा गावचा रथोत्सव असतो. रथाच्या दुसऱ्या दिवशी खेळणं असतं. खेळणं म्हणजे त्या दिवशी तमाशा हे कुस्त्याचा मोठा जेंगी फड असतो. आणि तिसऱ्या दिवशी खेळण्याच्या दुसऱ्या दिवशी जे आमच्या गावचा जो जमा खर्च असतो तो होत असतो मंदिरामध्ये. आणि म्हणजे जमा खर्च त्याला लळीत म्हणतात. आणि या 12 दिवसात गावात सकाळी आणि संध्याकाळी मंदिरात आरती होत असते आणि त्यासाठी सर्व गाव जमा होत असतं त्या ठिकाणी. आणि या गावातची पूर्वीपासून अशी परंपरा आहे की ही रथ जो असतो तो सर्व 12 बलुतेदारांचं त्याला सर्व समावेशक सर्व धर्मीय सर्व जातीय अशी सर्व लोक एकत्र येऊन हा कार्यक्रम पार पाडतात. सर या ठिकाणी आहेत. सर काय सांगाल तुम्ही, काय भावना व्यक्त कराल? आमच्या उडेराबाग गावाच्या पंचक्रोशीतील गावांचा विचार जर केला तर आमच्या गावचा रथोत्सव किंवा यात्रा ही फार मोठी असते असं म्हणायला हरकत नाही. कारण उडेराबाग गावचे नोकरीच्या निमित्तानं किंवा व्यवसायाच्या निमित्तानं देशभरामध्ये जे लोक आहेत राज्याच्या बाहेर ते कुठेही असतील तरी ते यात्रेच्या निमित्तानं या ठिकाणी जमा होतात. मग ते दुकानदार असो किंवा नोकरीच्या निमित्तानं बाहेर असो ते खास यात्रेसाठी इथं येतातच. आणि संपूर्ण गावाला अतिशय गजबजलेलं असं वातावरण निर्माण होतं. आत्ता सरपंचांनी सांगितलं तसं 12 दिवस उपवास असतात. प्रत्येक घरी महिला किंवा पुरुषाचा उपवास हा असतोच. अतिशय कडक असे उपवास या ठिकाणी केले जातात. आणि सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी यांचा दररोज सकाळी अभिषेक आणि रात्री आरती असते. अशा वेळेला गावातील सर्व ग्रामस्थ भाविक जमा होतात. चर्चा विनिमय करून गावाची यात्रा कशी भरवावी ही लोकवर्गणीतून यात्रा केली जाते. आणि अतिशय चांगल्या प्रकारची मोठी अशी यात्रा असते. आत्ता तुम्ही बोलला की दोन तमाशे तर आहेतच, दिवसा वेगळा रात्रीचा वेगळा, पण त्या तमाशानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा आणि ऑर्केस्ट्रा महिलांसाठी महिला भगिनींसाठी आयोजित केलेला असतो. तर हा जो कार्यक्रम आहे तो पुढच्या 2 दिवसातच यात्रा आमची भरणार आहे. माझी गावकऱ्यांच्या वतीनं जे प्रेक्षक वर्ग आहे त्यांना विनंती आहे की जास्तीत जास्त आमच्या गावच्या यात्रेचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा. तुमच्या जत्रेमध्ये कार्यक्रमांची मोठी जंत्री असते. वडेरायबागच्या यात्रेचं अजून एक वेगळेपण म्हणजे या ठिकाणी काही ठराविक मुस्लिम बांधव देखील राहतात. परंतु हे मुस्लिम बांधव देखील मोठ्या भक्तिभावाने या यात्रेमध्ये मनापासून सहभागी होतात. तर यातीलच एक वडेरायबागमधलं मुलांनी हे कुटुंब आहे आणि हे कुटुंब देखील 12 दिवस ह्या यात्रेनिमित्त उपवास धरतात. म्हणजे श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी या यात्रेनिमित्त हे दाम्पत्य 12 दिवसाचा उपवास करतात. त्यांनाच आपण विचारू आहे की का तुम्हाला उपवास धरावा असं वाटतो? असं सिद्धनाथ हे आमच्या वडेरायबाग गावचं ग्रामदैवत. फार पूर्वीपासून आमच्यावरती संस्कारच आहेत की हिंदू मुस्लिम आम्ही सगळे एकसारखेच असतो. आमचा धर्माचा कोणता सण असो किंवा सिद्धनाथाची यात्रा असो आम्ही सगळी एक होऊन सगळी यात्रा आम्ही पार पाडतो. सिद्धनाथ काय सांगाल तुम्ही, किती वर्षापासून उपवास करताय? मी 2 वर्ष झाली करते. यापूर्वी माझ्या सासूबाई करत होत्या. मग त्या आता त्यांना होत नाही, आजारी असतात. मग त्या वारसा पद्धतीने मी त्यांचं घेतलेलं आहे. परंपरा तुम्ही जोपासता? मी पुढे जोपासते ती परंपरा. काय कसं वाटते तुम्हाला हा उपवास धरत असताना? काय नाही, चांगलं वाटते. एक श्रद्धेचाच भाग आहे ना, त्यामुळे आमके मुस्लिम आहे म्हणून वेगळं असं काही नाही. सिद्धनाथ हे आमचंच दैवत आहे. ग्रामदैवत असलं तरी आम्ही सगळे एकच आहोत. थोडक्यात यात्रा म्हटलं की महिला तरुण किंवा आबालवृद्धांसोबतच बालगोपाळांची देखील मजा असते आणि हा सगळा चमू तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. वेगवेगळी इथं जी खेळणी आहेत त्या पाळणे असतील किंवा ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टीमध्ये ते आपला उत्साह आपल्या खेळण्यातून व्यक्त करतात. कसं वाटतं यात्रेला? यात्रेत खूप मजा येते. आणि आता पारायण झालं, पारायण 7-8 दिवस होतं. पारायणमध्ये नाश्ता
जेवण सकाळ संध्याकाळी हे सगळं मजेत असतं. वर्षातून एकदा जत्र आली की मज्जा वाटते. नाश्ता आवडतं का खेळायला आवडतं जास्त? खेळायला आवडतं. खेळायला आवडतं. तुम्हाला खेळायला आवडतं? काय सांगाल सगळ्यांना? आमच्या यात्रेला सगळ्यांनी यायचं सिद्धनाथाच्या नावानं. विट्यात व्यवसायासाठी दुकान गाळी शोधताय? तर मग चिंता करू नका. शिवप्रताप समूहाचे शिवप्रताप गोल्ड टॉवर विक्रीसाठी घेऊन येत आहे. सर्व प्रकारच्या व्यवसायासाठी दुकान गाळे बुकिंग सुरू झाले असून आमची खासियत आहे प्रशस्त पार्किंगची सोय. पहिला रेरा प्रोजेक्ट कमर्शियल व पॅसेंजर लिफ्ट. प्रत्येक शॉपला 10 फूट इंटरनल पॅसेज व दोन्ही बाजूने एंट्रन्स. पॉवर बॅकअप सह दसरा व दिवाळीसाठी खास ऑफर्स. 10% पैसे भरा व गाळा मालक व्हा. आमचा पत्ता सराप कट्टा पॉवर हाऊस रोड विटा.